नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे. मित्रांनो, गरिबातील गरिबाला अन्य मध्यमवर्गीयांना त्यांच्या अन्नाची गरज भागावी आणि त्यांना सकस आहार मिळावा याकरता केंद्र सरकारने मोफत रेशन योजना या सुरू केलेली होती, जी कोरोना काळापासून चालत आलेली होती आणि ती योजना आता 2023 या वर्षात संपणार होती. पण आता मोफत रेशन योजनेला आता मुदतवाढ देण्यात आलेली असून ही मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षही चालणार आहे. पण आता ही मोफत रेशन कोणत्या नागरिकांना मिळणार आहे, त्याच्या पात्रता अटी आणि शर्ती काय असणार आहे आणि याचा लाभ कोणकोणते नागरिक रेशन कार्ड धारक घेऊ शकणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. असेच व्हिडिओ माहिती PDF आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुपही नक्की जॉईन करा. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आता महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने PMKJY अंतर्गत अन्न अनुदानावर पुढील 5 वर्षात 11.80 लाख कोटी रुपये आता खर्च करणार आहे. PMGKY अंतर्गत 81.35 कोटी लोकांसाठी अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये खर्च करण्याची जगातील मोठी अन्न सुरक्षा योजना ही राबविण्याचा केंद्र सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता आणि सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी जी काही मोफत अन्नधान्य योजना आहे ती पुढील 5 वर्ष आता राबवली जाणार आहे. केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत 81.35 कोटी लाभधारकांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आता निर्णय घेतलेला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनेमध्ये स्थान मिळवलेले आहे. या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे असून 5 वर्षासाठी खर्च हा अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये हा येणार आहे. लोकसंख्येच्या मूलभूत आणि अन्न पोषणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या कार्यक्षम आणि लक्षित कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढ वचनबद्धता निर्णयातून दिसून येते. अमृत काळात या प्रमाणात अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वाकांक्षाने विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित प्रयत्नांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केलेले आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षासाठी मोफत रेशन योजना, त्या अंतर्गत रेशनवरती आपल्याला तांदूळ, गहू आणि भरड धान्य या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आपल्याला देण्यात आलेले आहे. अन्न सुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणी शमन करेल. सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांमधल्या 5 लाखाहून अधिक रास्त भाव दुकानांच्या जाळ्यात माध्यमातून मोफत धान्य वितरणाची ही योजना राष्ट्रव्यापी व एक समान प्रदान करण्यात येणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड, एक देश एक शिधापत्रिका उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळेल आणि राहणीमान सुलभ होणे शक्य होईल. डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान आधारित सुधारणांचा भाग म्हणून जे काही स्थलांतरित आहेत त्यांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्यांतर्गत सुविधा प्रदान करून आता जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना आता हे मोफत रेशन हे महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील कोणत्याही रेशन दुकानातून ते आता घेऊ शकणार आहेत. देशभरात एक देश एक शिधापत्रिका अंतर्गत मोफत अन्नधान्य समान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे आणि याचा जो काही निवड मंच आहे त्याला अधिक बळकटीकरण आता हे केंद्र सरकारकडनं करण्यात आलेलं आहे. PMJKY अंतर्गत अन्नधान्य वितरणासाठी पुढील 5 वर्षाकरिता अन्नधान्य सुमारे 11.80 लाख कोटी रुपये आता केंद्र सरकार यावरती खर्च करणार आहे. अशा प्रकारे केंद्र सरकारने लक्षित लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी
ही मोफत रेशन योजना आता सुरू केलेली आहे। जी योजना पुढील 5 वर्षांसाठी ही चालू राहणार आहे आणि याच्यावरती केंद्र सरकार आता मोठ्या प्रमाणावरती खर्चही करत आहे। मोफत रेशन योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद राष्ट्रीय अन्न आणि जे काही पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दीर्घकालीन वचनबद्धता आणि दूरदृष्टी दर्शवते। मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्यांचे शाश्वत रीतीने शमन होईल आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह दीर्घकालीन किंमत धोरणाचीही हमी राहील। म्हणजे जे काही गरीबातील गरीब वर्ग जो आहे किंवा मध्यमवर्गीय जो वर्ग आहे जे रेशन कार्डाकरता पात्र आहे अशांना आता पुढील 5 वर्षाचं जे काही धान्य आहे रेशनवरती मिळणार ते आता मोफत मिळणार आहे। लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन आणि लक्षित लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता किफायतशीरता आणि सुलभता या दृष्टीने अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच राज्यामध्ये एक समानता राखण्यासाठी PMKJY अंतर्गत 5 वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवणे सुरू ठेवण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा जी काही व्यवस्था आहे ती बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे। मित्रांनो, जो काही आपल्याला कोरोना काळात असेल किंवा मागील 1 वर्षापासून जे रेशन कार्डवरती पात्र लाभार्थ्यांना जे मोफत रेशन मिळत होतं आता ते पुढील 5 वर्ष आता हे रेशन मोफत मिळणार आहे। तर मित्रांनो, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आपल्याला नेमका कसा वाटतो की मोफत धान्य हे रेशन कार्ड ते वितरित व्हायला हवं की नाही? कारण की ज्यावेळेस कोणतीही गोष्ट सरकार मोफत पुरवत असतं त्यावेळेस त्याचा आर्थिक भार हा सरकारवरती येत असतो। आता 2024 मध्ये येऊ घातलेले जे काही इलेक्शन आहे त्या इलेक्शन संबंधित हा निर्णय आहे की खरोखरच लोकांचं आणि गरिबांचं कल्याण सरकारला या निर्णयातून घ्यायचं आहे। तर आपलं मत काय आहे तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडा। आणि मित्रांनो, ज्या रेशन कार्ड धारकांना यापूर्वी मोफत रेशन मिळत होतं त्या रेशन कार्ड धारकांना आता इथून पुढील 5 वर्षे मोफत रेशन हे मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण यापूर्वी रेशन कार्ड धारक दुकानात जे रेशन कार्ड दुकानदार आहेत ते जर आपल्यासोबत गैरवर्तन करत असतील, धान्य कमी जास्त देत असतील किंवा धान्य वेळेवर देत नसतील तर त्यांची तक्रार आपण कशा पद्धतीने करू शकतो या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे, तोही व्हिडिओ पहा। आता नेमकं रेशन कार्डचे जे प्रकार पडतात ते रेशन कार्डचे प्रकार काय आहेत त्याच्यावरती कोणकोणते लाभ मिळतात या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवे या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, तेही व्हिडिओ आपण नक्की पहा। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।